जी काही राजकीय व्यवस्था आज महाराष्ट्रामध्ये आहे ती पाहता हेच घडेल असं माझ्यासारख्या माणसाला वाटतं. उद्धव ठाकरे यांची बाजू निश्चितच भक्कम आहे, लोकांची सहानुभूती त्यांच्याबरोबर आहे. उद्धव ठाकरे व्यक्ती म्हणून हा विषय नाही तर संपूर्ण लोकशाही तीच धोक्यात या निमित्ताने निश्चितच येईल. आणि म्हणून वाटतं की ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यास त्यांना न्याय नक्की मिळेल. विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये आजचा निकाल हा अपेक्षितच होता, म्हणजे फार काही त्याच्यामध्ये वेगळं घडेल असं मला तरी वाटत नव्हतं. कारण की जी काही राजकीय व्यवस्था आज महाराष्ट्रामध्ये आहे ती पाहता हेच घडेल असं माझ्यासारख्या माणसाला वाटतं. उद्धव ठाकरे यांची बाजू निश्चितच भक्कम आहे, लोकांची सहानुभूती त्यांच्याबरोबर आहे. आणि न्यायालयीनसुद्धा बाजू फक्त सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेल्यानंतर निश्चितच त्यांना खरं खरं ही लढाई फक्त काही त्यांची व्यक्तिगत लढाई असं म्हणायचं कारण नाही. ही लोकशाही टिकवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने कायद्याने जे अपेक्षित आहे म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ हा जो कायदा आला देशामध्ये त्या कायद्याचं संपूर्णपणे आजच्या निकालानंतर नेमकं जी अवस्था झालेली आहे ती फार वाईट आहे. त्यामुळे कायद्याचं राज्य हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. उद्धव ठाकरे व्यक्ती म्हणून हा विषय नाही तर संपूर्ण लोकशाही तीच धोक्यात या निमित्ताने निश्चितच येईल. आणि म्हणून वाटतं की ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यास त्यांना न्याय नक्की मिळेल अशी वेळ आहे. विधिमंडळाचा गटनेता म्हणून पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मान्यता मिळालेली आहे या निर्णयामध्ये. ठीक आहे ना, स्वाभाविक आहे ना, एखादा निर्णय त्यांना त्यांना डिस्क्वालिफाय याचा अर्थ बाकी सर्व गोष्टी आल्याच त्याच्या डिस्क्वालिफिकेशन जरी नसलं केलं त्यांना ना शिंदे गटाला केलं ना ठाकरे गटाला दोन्ही गटाला डिस्क्वालिफिकेशन न करता फक्त प्रतोद आणि शिवसेना हे त्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं त्याच पद्धतीने हा निकाल देण्याचा प्रयत्न आहे का की त्यानुसारच त्यांनी म्हटलंय सगळं. राजकीय खेळ काही प्रमाणात नक्कीच आहे म्हणावं लागेल. त्याच्यामध्ये आगामी काळामध्ये अजून काही लोक आता लागतात का असाही प्रयत्न असावा की काही नकारात नाही. सर मी याच्यात आधी भाष्य काही करणार नाही परंतु हा निकाल अपेक्षितच होतो. पण त्यांच्याकडून असं देखील म्हटलं जातंय की आम्हाला दरवाजे उघडले ठाकरे गटातले काही आमदार ज्यांना अपात्र केलं नाही त्यांच्यासाठी दरवाजे उघडे त्यांचे वकील पण ती प्रतिक्रिया देत आहेत. तेच म्हणतो ना, म्हणजे हे सगळी राजकीय समीकरण राज्यामध्ये अजून काही बदलू शकतात का त्यासाठी चाचा प्रश्न हा कदाचित महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचं स्थान काय असेल कारण ते पक्ष प्रमुख नाहीयेत आणि जागा वाटपावर या सगळ्या ठिकाणाचा काय परिणाम पक्षाचे नेते आहेत. टेक्निकली हा मुद्दा स्पीकरच्या लेवलला हा निर्णय झालेला आहे. न्यायालयीन प्रक्रिया काही संपलेली नाहीये. त्यांना सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये जाऊन त्याला आपली भूमिका मांडून त्या शेवटी अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयच घेईल याच्यावर सुधारायचा. त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष म्हणून त्यांचा पक्ष राहणारच आहे. त्यांना चिन्ह वगैरे देण्यात आलेलंच आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाला यामध्ये अनन्य साधारण महत्व दिसतं एकंदरीत या निर्णयामध्ये. आपण माजी मुख्यमंत्री आहात, काय प्रकाश टाकले आहात शिवसेना विधिमंडळ पक्षाचा फार महत्व दिलं गेलं आहे या निर्णयामध्ये. टेक्निकॅलिटीजवर गेलेला आहे. 2018 त्यांची जी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे ती इलेक्शन कमिशनकडे त्यांनी नंतर त्यातून बदल जी झाले जुनीच घटना इलेक्शन कमिशनकडे आहे झालेले बदल त्यांना कळवलेले नाही. त्या तांत्रिक मुद्द्यावर काही त्यांनी निष्कर्ष काढलेले आहे. ठीक आहे, त्यात मला काय जोपर्यंत निकाल पूर्ण वाचून त्याचं विश्लेषण होत नाही तोपर्यंत त्याच्यावर मी काही बोलणं उचित नाही कारण त्याच्यावर लिगल इश्यूज इन्वॉल्ड आहेत. त्यामुळे याच्यावर मी आधी भाष्य करणार नाही. पण ॲज अ मॅटर ऑफ प्रिन्सिपल आपण जे म्हणतो की लोकशाही टिकली पाहिजे, आयराम गायरामचं जे काही राजकीय जी उत्तर होत राहते माणसं येणार आणि जाणार मला वाटतं ह्याला कुठेतरी लगाम लावता आला पाहिजे. ही भूमिका ही त्या कायद्यामध्ये अपेक्षित आहे. सर ज्या पद्धतीने हा निकाल दिला कारण की ज्या निकाल हा सगळ्या आता आणि म्हणजे पहिली घटना आणि दुसरी घटना यासाठी आता हे निकाल पुन्हा वापरण्यात येतील मात्र अशा पद्धतीचा निकाल स्वाभाविक आहे. आजचा निर्णय केस तो झाला ना,
म्हणजे स्पीकरनी दिलेला निर्णय हा फक्त आजच्या पुरती किंवा एका पक्ष दोन पक्षातले वाद या बुद्धीमध्ये राहणारच नाही. ही केस लॉ झाला आता आगामी काळामध्ये जोपर्यंत सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये निर्णय देत नाही किंवा असे कसाही करत नाही किंवा यात काही कायद्यामध्ये बदल होत नाही तो पण हा केस तो म्हणून वापरला जाईल. शेड्यूल टेनचा जे वारंवार उल्लेख होत होता की शेड्यूल टेननुसार ही कारवाई झाली पाहिजे कारण की दुसरा गट स्थापन झाला पाहिजे होता असं बोललं जात होतं. मग ते शेड्यूल टेन प्रकार हा कुठेतरी दिसून आला नाही का? कायद्याने स्पष्ट आहे की शेड्यूल टेन प्रमाणे मग त्यांनी तो गट दुसरीकडे दुसऱ्या पक्षात विसर्जित केला पाहिजे वगैरे अमुक त्या किंवा तरतुदी आहेत. माझा मुद्दा एवढाच मर्यादित आहे याच्यामध्ये जो पण मी निकाल पूर्णपणे तो टेलिव्हिजनवर सुद्धा ऐकला आहे त्यामुळे त्याचे फक्त मी ऑपरेटिव्ह पार्ट फक्त वाचलेला आहे. जोपर्यंत लिगल ऑर्डर घेऊन त्याचं विश्लेषण जोपर्यंत कायदेबद्दल होत नाही भरत गोगावलेंना भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता मिळालेली या एकंदरीतच बघता त्यांचा व्हीप वैध असं नार्वेकरांनी निर्णय उच्च न्यायालयाने त्यांचा व्हीप अवैध असे निर्णय एकदाच हा तुम्ही त्यांची अस्तित्व मान्यच केले त्यांनाच तुम्ही अधिकृत शिवसेना म्हणून घोषित केलंय तेव्हा स्वाभाविकच आहे की तो घटना त्यांची 2018 जी घटना आहे ती नंतर अमेंडमेंट त्यांनी मान्य केलेली नाही त्यामुळे सर्वच गोष्टी झाल्याच आपण ज्यावेळेस तुम्ही शिंदेना मान्य देता त्यावेळेस बाकीच्या गोष्टीला आपण मान्यता आली ठरवला स्पीकरने निर्णय घ्या त्यामुळे काही विशेष चॅलेंज होतील असं. काँग्रेसच्या प्रभारी उद्या राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत टिळक भवन येथे बैठक असणार आहेत कशा पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा उद्याचा विषय जो आहे की आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी होत आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सहा विभागामध्ये काही कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे मेळावे आयोजित करण्यात येणार आहे पक्षाची संघटना मजबूत अधिक करण्या दृष्टीकोनातून उद्याच्या मीटिंगमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे आणि जागा वाटपाचा खालचा जो प्रोग्रेस आहे दिल्ली मला ते समाधानकारक आहे. तिन्ही पक्षांमध्ये खूप समन्वयाच्या वातावरणामध्ये एकंदरीत जागेचा निर्णय झालेला आहे. उर्वरित काही जागा ज्या आहेत चर्चेच्या ते कदाचित उद्या किंवा परवा मुंबईत सुद्धा होऊ शकतं.